मॅडम काय झालं? तुला जे काय वाटतंय ना आता ते बोलू नको कुणालाच. का? अगं आता तूच म्हणली ना की मी वेडी वाटेल कदाचित, मग तसंच झालं तर. हिरकणी योजना तुम्ही काहीतरी बोलत होतात ना आत्ता? मॅडम हे मागच्या महिन्यातले रिपोर्ट्स आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या दुर्गम भागात आपण ही योजना राबवली. तिथे ही योजना खरं तर राबवणं खूप कठीण होतं, पण आपण ती राबवली. आणि त्याचे रिपोर्ट्स आलेत? हो, एकदम उत्तम आलेत. म्हणजे पहिल्यांदाच तिथे अर्भकाचा किंवा मातेचा मृत्यू झालेला नाही. इजंट दॅट फॅन्टॅस्टिक? अभिनंदन मॅम. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आपल्या संपूर्ण टीमला कळवा, त्यांना बघू. काय झालं मॅडम? बाहेर बाळाचा आवाज येतोय ना. हो. मॅडम, अगं आमच्या कलेक्टर मॅडम, थांबव ना त्याला. अहो त्या थांबे ना, मी काय करेन, त्याला भूक लागली. सॉरी मॅडम, तिनं ऑफिस बघितलं नव्हतं म्हणून तिला घेऊन आलो. सॉरी मॅडम, आमचं बाळ रडते. अहो नाही नाही, तोच आवाज ऐकण्यासाठी मी. ऐका ना, तुम्ही तुमच्या कॅबिन मध्ये घेऊन जा ना त्यांना. खरं तर मी विजिटला जाणारच होतो, पण बाळ. अहो त्याला भूक लागले, त्याला कुठं पास्ता येईल का? अगं इथं कुठं, गाडीत बस. अहो थांबा, माझं ऑफिस आहे ना, ऑफिस मध्ये घेऊन जा. नाही नाही मॅडम, कशाला. अहो अहो पण मॅडम. अहो बसू देत की, त्याला काय किती वेळ लागणार आहे असा. या तुम्ही इथे ऑफिस मध्ये जा. हो आपण थांबूया थोड्या वेळ बाहेर. मॅम तुम्ही ठीक आहात ना? हा मी ठीक आहे, काही अडचण नाही. माझ्या बाळाला पण ऑफिसमध्ये घेऊन यायचंच होतं की ती पण इच्छा पूर्ण झाली. त्या बाळाची भूक भागली ना. साहेब साहेब चांदलं ठेवू घेतो. अहो साहेब कुठं हरवलंय तुम्ही? काय नाही रे, असं डोक्यात चालू असतं काहीतरी. साहेब तुम्हाला काही बोलायचं असेल ना तर बोला माझ्या संग, मी आहे इथंच. आता काय वेगळं बोलणार चिंचुके? अहो साहेब बोललं की मन हलकं होतं म्हणून म्हटलं. हा विषय बोलून हलका होण्यासारखं नाही चिंचुके. साहेब ती बी खरंच आहे म्हणा. अहो मनातल्या मनात ठेवून अजून लय त्रास होतो. अहो काय बी केलं तरी त्रास होतोय चिंचुके. चहावी गोड लागा ना आपला. साहेब तुम्हाला इथं पोलीस स्टेशनात यायचं नसेल ना, नका येऊ. इथं लय लोड नाही, मी आहे इथलं सांभाळतो सगळं. नाही 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 यार, उलट इकडं आल्यावर बरं वाटलं माहिती का. डोक्यात दुसरं काहीतरी चालू तरी राहतं. घरी तेच 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 तेच. साहेब तुम्हाला ना आपली वहिनींना असं बघवत नाही बरं का. वहिनी बऱ्या आहेत ना? जाते का आम्हाला आता आतनी लय खचली रे. साहेब पण आता तुम्ही दोघांनीच एकमेकांना सावरून घेतलं पाहिजे बरं का. चाललाय प्रयत्न चाललाय तोच. घरची आहेत ना सगळी बरी? नाही रुपाली वहिनींचं कसं आहे, सुजानं परत ताप नाही ना काय? आहे पण सगळी धक्क्यातच आहेत तशी. तर काकी म्हणते हे करू आपलं, पूजा करू घरात, शांती घालू. म्हणलं करा आता काय, पूजा करून शांती घालून काय, गेलेलं बाळ तर परत नाही येणार. अहो साहेब त्यांच्या मनाला वाटतंय तर होऊ दे की तसं, म्हणजे त्याच्यात वाईट काहीच नाही. ते तर झालंच रे, एवढ्या सगळ्यात आहे ना विश्वासच उडलाय सगळ्यावरी. काय नकोच वाटतंय, देऊ नको काय नको. साहेब मला एवढं नक्की माहिती, देऊ एका हातानं काढून घेतो का नाही तेव्हा दुसऱ्या हातानं भरभरून देतो बरं का. माझ्याबरोबर उलटं झालंय चिंचू, नियतीने आजपर्यंत फक्त आणि फक्त दिलंय मला. यावेळी घेताना असं घेतलंय ना, मी आलो जरा शेतावर चक्कर मारून येतो, तिकडे दारू गाळते का काहीतरी फोन आला होता. बर साहेब इथं बघतो. हा देवा बघतोयस ना सोन्यासारख्या जोडप्याची काय अवस्था झाली. मॅडम मला अपर्णा मॅडमची खूप काळजी वाटते. त्यांनी ऑफिसला यायची घाई केली की काय, त्या अजून बाळाच्या जाण्यातून पुरत्या सावरल्या नाही आहेत. पण त्यांच्यासाठी हे बरंच झालं. काय बरं?
म्हणजे ते ऑफिसमध्ये रुजू झाल्या हे करताना बरंच झालं ना. काय तोंड आहे त्यांचं असं कामावर येणं हे किती धोकादायक आहे माहिती का? केवढा मोठा धक्का आहे हा. हो मॅडम, पण मी त्या संदर्भातच बोलतोय. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॅडमचं कामावर किती प्रेम आहे, त्यामुळे त्या ऑफिसमध्ये रुजू झाल्या हे चांगलंच आहे. गायतोंडे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. मी सुद्धा एक आई आहे आणि त्यांचं काम त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढेल की नाही मला जरा शंकाच आहे. मला असं वाटतं की त्या कामात गुंतून राहिल्या ना तर त्या या दुःखातून नक्कीच सावरतील. घरी बसले असता तर नसतं झालं. हो पण या अवस्थेत त्या जिल्ह्याचा कारभार सांभाळू शकतील का नाही? आपण अपर्णा मॅडमच्या मागे ठामपणे उभे राहूया. अर्थात तो प्रश्नच नाही आहे. देव पण किती निर्दयी आहे. ज्या बाईमुळे ह्या भागातल्या गरोदर स्त्रिया आणि त्यांचं बाळांचं स्वास्थ्य सुधारलं, अर्भक मृत्यू दरात घट झाली, त्या बाईच्याच बाळाला देवाने इतक्या निर्दयीपणे हिरावून घ्यावं. खरंच मी स्वतःच्या बाबतीत अशी कल्पना सुद्धा करू शकत नाही. मी असते तर पार कोसळून गेले असते. पण आपल्या अपर्णा मॅडम खूप खंबीर आहेत. आपण काही वेळ त्यांच्या कलानी घेऊया, त्यांना कम्फर्टेबल करूया. मॅडम त्या आता आल्याच आहेत ऑफिसला, तर या धक्क्यातून त्या लवकरात लवकर कशा बाहेर पडतील याची काळजी आपणही घेऊयात. आपल्याला त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. फक्त आज जे झालं ते पुन्हा नको व्हायला. एक कलेक्टर म्हणून ते बरं नाही दिसत. येस मॅडम, आपण तेही बघूया. ही वरची जी चार पॉट आहेत ना, त्याला आधी कंपाऊंड करून घ्या आणि मग आतली कामं करू आपण, कारण ते करणं गरजेचं आहे आधी आपल्याला. चला लागलं कामाला. काय बिल्डर, जोरात चाललंय म्हणायचं की? आता पेपर मध्ये पण बातमी द्यायला सुरुवात करीन. ऐकणार कसं आहे पण? का घ्यायचं आहे का तुला? नाही मी कशाला घेऊ. आणि हे वाटाचा प्रश्न होता, मिटला का? काय लय का तुझ्या? एवढं जाऊन त्या आर्जाला बोलून आलास, तरी बी त्यांनी तुझं काम केलं नाही. मागं हे आमदार होता तेव्हा त्या सिटी सेंटरचं बांधकाम काढलं होतं, ते बी त्या आपीनं थांबवलं. कसं रे बंट्या, पण तुझं काम झालं की? का माझं कसलं काम? आपीनं आर्जाला मरणाचा त्रास व्हावा अशी इच्छा होती ना तुझी, ते तर झालंच की. ए वाईट झालं रे पण त्यांच्या संगले. म्हणते तू कुठं होता रे त्या रात्री? कुठल्या रात्री? तुला चांगलं माहिती मी काय विचारतोय ते. अच्छा, म्हणजे तू असं म्हणतोय की त्या आपीच्या बाळाचं मीच काहीतरी केलंय. फक्त तू नाही, तू आणि तुझ्या आईने. तुझ्या त्या दिवशी मी आणि माझी आई दोघही घरीच होतो. आणि आम्हाला कुठं जमतंय बाबा तुझ्यासारखं बाळांचे खून करायला. हे का झोंबलं का? उगाच आमच्यावर कशाला भलते असेल ते आरोप करतो. त्या दिवशी आम्ही दोघंही आलतो हॉस्पिटलला, पण त्या अर्जन हा कल्लं माहीत नाही का तुला? ती बरंच केलं ते. तुझ्या मला ना तुझी गंमतच वाटते बघ. तू ना नुसतं मोठमोठ्या बाता मार, पण तुझ्याकडनं होत काहीच नाही. बघ की आता तूच तिथं कशी घर उभी राहते. लय नको हवेत जाऊ, ह्यो प्रोजेक्ट पण आपल्याकडे जाऊ शकतो. म्हणजे? अरे भावा, तू 80-30 मध्ये वस्ती उभी करायची म्हणतोय. जमिनी येणे झाली माझी. पण त्यानं काय होत नाही, कलेक्टरच्या मनात आलं ना तर उद्या ह्यो प्रोजेक्ट पण थांबू शकतो. मग काय करशील? म्हणते निघ, तुझ्या शब्दात येणार नाही मी आता, उगत भडकणार नाही मी आता. तेच म्हणतोय मी, उगाच आमच्यावर कसले तरी भलते असेल ते आरोप करण्यापेक्षा ना स्वतःच्या कामावर जास्त लक्ष दे, नाहीतर परत हातात ढेकळं राहायची. निघतो का आता? या आप्पीचा पिल्लू कशाला डोक्यात सोडून गेला ह्यो? नाही नाही, काही झालं तरी मी हे काम थांबवू देणार नाही. रडू नका, पैसे कुठं ठेवलेत पण येणं. एवढेच पैसे याच्यात काय होणार आहे?
काय सांगतोय ते नीट ऐक. हा ऐकतोय. हा तिकडे शेतावर जर कुणी नवीन माणूस आला ना तर त्या बाळाला बाहेर आणायचं नाही. आणि जर चुकून कुणी बघितलंच तर दोन्ही बाळ तुमचेच आहे असं सांगायचं. असं कसं बोलणार? आमचं ते 6 महिन्याचं बाळ आहे आणि हे आता जन्मलेलं आहे. मग कसं? अरे म्हणून तर म्हणतोय ना बाहेर आणायचंच नाही. मग काय झालंय काय? नाही नाही, मग तरी पण काळजी घ्यायची. अजिबात हाय काय नाही करायचं. हो हो साहेब, ठेवतो. ठेव. याच्यात कोण पैसे ठेवत का? तुला काय वाटलं तू कुठेही पैसे ठेवशील मला सापडणार नाही? अगं तू पाताळात ठेव, पाताळात. तिथून पण शोधून आणेल मी. सांगू का संकल्प साहेब काय बोलले ते? जाऊ दे मरे, कोण येणार इथं मारायला? अर्जुन हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या. काय पोरगा पोरगी जे काय असेल ते त्यावेळी काय म्हणाल? बाबा मी मोठा झालोय, त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी? ए चिटुकले, तू इकडे होतास एवढे एवढे साहेब. बघ 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 बघ, आणि बघ तुझी आई. अर्जुन ऐक ना, आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळासोबतचा पहिला फोटो लावूया, तू मी आणि आपलं बाळ. अप्पे कधी आलास तू? मी आलो आत्ताच. तू हे का बघत बसलीस? इच्छा झाली रे अर्जुन. आज ना ऑफिसमध्ये एक अधिकारी आहेत आमचे, ते त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या धान्या बाळाला घेऊन आले होते ऑफिस दाखवायला. ते बायकोला सगळं ऑफिस दाखवत होते आणि ते छोटंसं बाळ होतं ना त्याला पण दाखवत होते. मला एक कसं तरी झालं रे सगळं बघून. असं वाटलं की आपलं बाळ असतं. मी एकदा वाचलं होतं कुठेतरी, ज्यावेळी आपण ठरवतो ना एखाद्या गोष्टीचा विचार करायचाच नाही, तीच गोष्ट फिरून 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 आपल्या मनात आणि डोक्यात येत राहते. पण मी कधीच नव्हतं ठरवलं अर्जु की मी माझ्या बाळाचा विचार नाही करणार. 9 महिने मी माझं बाळ माझ्या पोटात वाढवलंय आणि आता काय? आता इथे आहे कुठे. तेव्हा घरी गेले ते बाळ आपे. ए अर्जुन आई शप्पर, अर्जुन आपलं बाळ असतं आणि आपण त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेलो असतो तर आई शप्पर मी तर लवकरच घेऊन गेले असते. बाळ 3 महिन्याचं झालं ना की लगेच त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेले असते मी. सगळ्यांनी केवढे लाड केले असते त्याचे. लक्ष्मीताई काय तोंडे. मी ना बाळाला मी सगळं ऑफिस दाखवलं असतं बाळाला. मी ना बाळाला असं हातात घेऊन आपलं सगळं ऑफिस दाखवेल. हा बाळा, ती बघ ती कलेक्टरची खुर्ची. ही कलेक्टरची खुर्ची मिळवायला आयुष्य जात बरं. लय म्हणजे लय म्हणजे लय मेहनत घ्यावी लागती. पण मेहनत घेतली आणि जिद्द असली ना का आपण बरोबर हितवर पोहोचतो. मी पोहोचले तशी. आणि बाळा मी हितवर पोहोचले ते आपल्या बापूंच्या राणीत. अरे एवढं काय? ते मला कसतरी होते सगळं ऐकून. अरे हो, पण मला जे वाटलं ते बोलले मी.
आपली तुला ऑफिसला गेल्यावर बाळाचा आवाज ऐकू येतो का? नाही नाही, तू नको काळजी करू अर्जुन, मी ठीक आहे. खरंच ना? हो अरे, आत्ता वाटलं ना मनात काहीतरी, म्हणून बोलले तुझ्याशी. बोललं पाहिजे ना अर्जुन, मनात जर का सगळं साठवून राहिलं तर किती त्रास होतो माहिती आहे ना तुला. आणि अर्जुन, तू म्हणतो ना ते पण बरोबर आहे. आपण असा वरवर काहीतरी वेगळा विचार करतोय, पण आत ना फक्त बाळाचा विचार सुरू आहे. तोच कसा थांबवायचा हा विचार करतो. काय थांबवायचा अर्जुन, आपलं बाळ भेटेल की आपल्याला. तू ठीकच नाही विचारत होतो मी. आता विश्वास ठेवशी वाटेना ना. पण अर्जुन, आपण देवावर नियतीवर विश्वास ठेवतो ना रे. तुझा पण विश्वास आहे ना? अरे अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या अस्तित्वातही नाही आहे, पण तरी प्रेमावर विश्वास आहे की नाही आपला? आपण असं प्रेमाला बघू शकतो का? आपण असं हात लावू शकतो का? नाही ना, पण आपण विश्वास ठेवतो ना. आपे आपलं बाळ अस्तित्वात होत आणि तेच बाळ आता आपल्या शेतात. ते आपलं बाळ नव्हतं अर्जुन. हेच तुझं थांबव ग सगळं, मला चिडचिड होते सगळं. बरं जाऊ दे, आपण नको बोलूया या विषयावर. सोड, तू ऑफिसमध्ये गेल्यावर पण हेच बाळाचं सगळं. नाही रे, मी ऑफिसमध्ये छान काम करते खरंच. मी आज ऑफिसमध्ये गेले ना, सगळ्यात पहिल्यांदा कुठलं काम केलं माहितीये? मी हिरकणी योजनेच्या सगळ्या अपडेट घेतल्या अर्जुन. बालमृत्यू दर शून्यावर आलाय, शून्यावर. खरंच? आणि अरे ते हे काल नाही का आपण ते जुगार खेळणारे काही माणसं होते त्यांना पकडलेलं. मला ना या भागातले सगळे जुगाराचे अड्डे बंद करायचे सगळे. हो अगं, पण आपे सगळे अड्डे जवळपास बंद आहेत, एखाद दुसरा चालू असेल पण त्याच. सगळे बंद झाले पाहिजे अर्जुन, सगळे बंद करायचे मला. ते काल भेटलेले ताई आणि ते दादा होते ना, त्यांना आपण एकदा परत भेटूया. त्यांच्याकडनं अजून काय माहिती मिळते का बघूया की. ते आता कुठं भेटणार? ते त्यांच्याकडे बघून तर मला असं वाटलं की गावातले पण नसतील आपले ते. मी त्यांच्याकडे चौकशी केली काल व्यवस्थित, पण त्यांना अजून काय माहिती पण नव्हतं. मग काय आता परत? बर ठीक आहे, मग दुसरं काहीतरी करावं लागेल, काहीतरी विचार करावा लागेल ना. आपे बस हेच पाहिजे मला. तू एकदा तुझ्या कामात गुतलीस ना की बाळाचा विषय आपोआप मागं पडेल. हे जिंकलो मी. अरे पैसे रे माझे जिंकलो मी. गोळ करतो ना पैसे दे माझे. ए तू जुगार पैसे हरलायस का? जा घरी. ए मी घरीला जात असतो. पैसे घेतले माझे, गोळ केलं निघून. अरे इथे कुणालाच माहित नाही. गोळ केलं, गोळ गोळ गोळ. दंगा करू नकोस. पैसे घेतले. अरे हरलायस तू. मी हरलोय कसा हरतो. मला पैसे द्या नाहीतर मी जोर जोरात बोंबली. आपे तू आता जो मनी कामाला सुरुवात कर, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, रडतच आहे का अजून? ए बसा जरा शांत रा. ए अरे गप बस रे. गप बस आपे मी काय म्हणतोय, एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, ऑफिसमध्ये बाळाचा विचार करायचा नाही, त्याचा साधा विषय पण काढायचा नाही. बाळ रडतंय अर्जुन,
बाळ रडतंय अर्जुन.